सध्या संपूर्ण जगामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये कोरोना व्हायरसमुळे जो लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे माननीय नरेंद्र मोदींनी, तर त्यामुळे नंदुरबार शहरामध्ये संपूर्ण जे खाजगी दुकानदार आहेत, जे सुशिक्षित बेरोजगार म्हणून ज्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून व्यवसाय करण्यासाठी दुकानं भाड्या तत्वाने घेतलेली आहेत, पण 15 मार्चपासून तर 15 एप्रिलपर्यंत जवळजवळ 1 महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प असल्यामुळे आणि हा लॉकडाऊन अजून वाढण्याची शक्यता आहे, तर जेणेकरून सरकारने जसं सांगितलं आहे की भाडेतत्व हे 1-1 महिन्याचे सगळे भाडेकरूंना न देण्यात यावे, त्यांना माफ करण्यात यावे, त्याचप्रमाणे जे व्यावसायिक जे सुशिक्षित बेरोजगार म्हणून स्वतःचा व्यवसाय करतायत पण त्यांची आता दुकानं बंद पडलेत, तर त्यांचे जे भाडेत तर साधारण कोणाचे 4,000 पासून तर 20-15 हजार ते 40 हजारपर्यंत भाडेत नंदुरबार शहरांमध्ये, तर त्यांचे जे भाडेत ते शासनाने माफ करण्यात यावे जोपर्यंत हा लॉकडाऊन उठत नाही किंवा याच्या पुढे हा लॉकडाऊन जर वाढवला तर लॉकडाऊनच्या दरम्यान हे भाडेतत्व सरकारने माफ करण्यात यावे असा जिहाद काढावा अशी मागणी आम्ही सगळे व्यापारी संघटना नंदुरबार शहरामध्ये संपूर्ण करून राहिली. संपूर्ण भारतामध्ये आणि राज्यामध्ये जेवढेही दुकानदार असतील व्यापारी जे भाडेतत्वावर दुकानं घेतात त्यांचे भाडे हे माफ करण्यात यावे अशी आम्ही आग्रहाची मागणी करीत आहोत.